हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूपपातालोचने सुख झाले व साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रूपपातालोचने सुख झाले व साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुवर सुकृताची जोडी म्हण विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी शिव
मदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी लिखिला डोला बैसला मनी लिखिला डोला बैसला मनी लिखिला डोला बैसला मनी लिखिला डोला बैसला मनी अपनिया कवी सर भोला अपनिया कवी सर भोला भोला अपनिया कवी सर भोला अपनिया कवी सर भोला गोविंद कला कौतुके गोविंद कला कौतुके लिखिला डोला बैसला मनी लिखिला डोला बैसला मनी लिखिला डोला बैसला मनी लिखिला डोला बैसला मनी ओची वदनी उच्चारी ओची वदनी उच्चारी देखिला डोला बैसला मनी देखिला डोला बैसला मनी देखिला डोला बैसला मनी देखिला डोला बैसला मनी गोपा म्हणे हसे जन नाही नाही डोला बैसला मनी देखिला डोला बैसला मनी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी देखिला डोला बैसला मनी देखिला डोला बैसला मनी बार कुमाई तो बार कुमाई बार कुमाई तो बार कुमाई हाँ बैठो बार कुमाई बार कुमाई बैठो बार कुमाई बार कुमाई बार कुमाई तो बार कुमाई बार कुमाई की भूले
गीता गोरस घ्या म्हणे हरे, विकिता गोरस घ्या म्हणे हरे, देखिला डोळा बैसला विकिता गोरस घ्या म्हणे हरे, विकिता गोरस घ्या म्हणे हरे, देखला डोळा बैसला मने, देखला डोळा बैसला मने, तोचे बदने पुचारी तो तोचे बदने उचार चरे, देखला डोळा बैसला मने, देखला डोळा बैसला मने, तोची वदने मुचारे आ विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरि विठ्ठल कृष्ण दे गोपाल भगवान की बाबुली ज्ञानेश्वर महाराज जगत गुरु तुकाराम महाराज पवन सूत हनुमान की सब संतान की।
मोहिनी की भुलली नारी विकिता गुरस घ्या मनी हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी हरी आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हसे जन तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी विठ्ठल 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 जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारून यत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी किंवा मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद कुनीकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मनी हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली गवळण सदेह वैकुंठ गमन करणारे ब्रह्मस्वरूप जगद वंद्य जगाचे मायबाप दीन वत्सल दया सिंधू करुणावंत सर्व भूत हितेरत श्रीमंत संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज आणि या अभंगाद्वारे देहातीत भक्ताचं महत्व सांगतायत विठ्ठल 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 वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आणि श्रेष्ठ मानलेला आमच्या वारकरी संतांची सुंदर अशी परंपरा आहे ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं या संतांचं गुणगान केलं जातं त्या त्या ठिकाणी काला केलं जात ही परंपरा फक्त वारकरी संप्रदायामध्ये इतर संप्रदायामध्ये नाही असेल पण यापेक्षा काही वेगळं म्हणून ऐसा नाम घोष सांगा कोठे किंवा ईसा विटेवरी देव कोठे सुंदर अशी कालेची परंपरा आहे 700 वर्षापूर्वीचा त्या ठिकाणी नामदेव महाराजांचा पुरावा आपल्याला मिळतोय एक चिटाळी झाली एक चिटाळी झाली एक चिटाळी झाली चंद्रभागे बाळवंती एक चिटाळी झाली चंद्रभागे बाळवंती माझा ज्ञान राज गोपाळाशी लाया माती माझा गोपाळाशी लाया माती माझा ज्ञान राज गोपाळाशी लाया माती माझा ज्ञान राज गोपाळाशी लाया माती चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत नामदेव महाराज कीर्तन करतायत ते कीर्तन एकालेच ज्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांसारखी थोर संत मंडळी गळ्यामध्ये टाळ घेऊन उभी आहे सूत्र संचालन करणाऱ्या जनाबाई ज्यांनी म्हणे बोला बोला ज्ञानदेवा अभंग
अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंद विठ्ठल नाचू लागला, प्रेमाचे निछंद विठ्ठल नाचू लागला, नामदेव कीर्तन करी पुढे देवक नाचे पांडुरंग। कालची परंपरा गेली 700 वर्षापूर्वीचा आपल्याला पुरावा आहे, म्हणून हा चालू वर्षी काल्याचा प्रसंग। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज या पवित्र त्या ठिकाणी आळंदी वारीच्या निमित्ताने 2007 मध्ये संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्या ठिकाणी हा सुंदर असा काल्याचा प्रसंग आहे। विठ्ठल 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 काला म्हणजे नेमका काय? अजून बऱ्याचशा सर्वसामान्य लोकांना काल्याचा अर्थ कळत नाही। इथे महाराज म्हणतात लाही रूपी जीव आणि दही रूपी देव, लाही रूपी जीवाचं दही रूपी देवामध्ये ऐक्य झालं रे झालं की याचाच अर्थ त्या ठिकाणी अगदी जीवाचा त्या ठिकाणी कठोरपणा नाहीसा होऊन एकदा का त्या ठिकाणी दही रूपी देवामध्ये ऐक्य झालं रे झालं जीवाचं त्या ठिकाणी देवाशी ऐक्य होणं, याला वारकरी संप्रदायामध्ये जीव ब्रह्म ऐक्य काला असं म्हणत आहे। मोठा गौड प्रसंग आहे आणि हा हरिनामाचा काला आहे। काय म्हणतात? हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने। या कलियुगामध्ये भवसागरातून पहिलं तीरण तरुण जाण्यासाठी हा मंगलमय त्या ठिकाणी आणि नामरूपी साधनाचा काल आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। हा काला ज्यांच्या जीवनामध्ये त्या गोकुळातील भाग्यवान गवळण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक विषय भगवान आहे, एक विषय तो सकळांचा ज्यांच्या आवडीने आवडी तरी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी त्यांची कीर्ती गायली पूर्णांतरी। गोकुळातील भाग्यवान गवळण आपल्यासारखी शेतीबाडी होती, आपल्यासारखेच मुलं बाळ होते, पण त्यांनी त्या ठिकाणी सर्व कामधंदा करून नित्याचा परमार्थ मात्र सोडला नाही। आणि म्हणून मानवी जीवन म्हटल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये व्यावहारिक जगत, पारमार्थिक जगत आणि प्रातिभाषिक जगत, तीन प्रकारचं जीवन जगत माणसाच्या जीवनामध्ये। व्यावहारिक जगतामध्ये जीवन जगणारा जो माणूस आहे, मग व्यवहाराचा जो नियम असेल किंबहुना त्या पद्धतीने त्या जीवनामध्ये सर्व आवश्यक। जरी होय संन्याशी तरी माध्यनाशी तोंडवाशी। संन्याशी जरी असेल पण एक वेळेला का होईना गाडी चालण्यासाठी पेट्रोलची गरज आहे काय? मग या संसारिकाला नखापासून केसापर्यंत खर्च आहे, कारण व्यावहारिक जगतामध्ये जीवन जगणारा गवळणी। म्हणून ज्या घरामध्ये 2 पैसे कमवले जात आहेत त्या घरच्या सारखा आनंद कुणाला नाही। ज्या घरामध्ये नुसता खर्च आहे तिथे नुसती भांडणं आहे। धर्मशास्त्रामध्ये उद्योगम सत्पुरुषा तो खरा महात्मा आहे। काय म्हणतात? आणि म्हणून व्यावहारिक जगतामध्ये जीवन जगणारा त्या ठिकाणी गवळणी। आणि म्हणून त्या काळी 2 पैसे प्राप्तीचा त्या ठिकाणी मथुरेचा दह्या दुधाचा प्रसिद्ध बाजार, की ज्या बाजारामध्ये प्रामुख्याने दही आणि दूध विक्री केलं जात असे। म्हणून सर्व जाती धर्मी याच्या मिळून गवळणी। गवळणीचा थाट निघाला मथुरे हाताला, सर्व मिळून गवळणी दह्या दुधाचे माठावर माठ घेऊन आला। 5 गवळणी गवळणी आला, 5 गवळणी गवळणी आला, 5 गवळणी गवळणी आला, 5 गवळणी 5 रंगा
पाच गौळणी गौळणी आल्या पाच गौळणी। कोणी हिंदी बोलणारी आहे, कोणी कानडी बोलणारी आहे, कोणी गुजराती बोलणारी आहे, कोणी मराठी बोलणारी आहे, सर्व मिळून त्या ठिकाणी भाषा बोलणाऱ्या गवळणी सर्व जाती धर्मीयाच्या बाजारामध्ये आले आणि प्रत्येक गवळण आपापला त्या ठिकाणी अनुभव एकमेकीला सांगते, पण एक मराठी भाषा बोलणारी गवळण आहे। तिला सगुण परमात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर सर्व गोष्टीचा विसर पडलेला, म्हणून बाजारामध्ये गेलेली गवळण काय सगुण परमात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर पाहिली या वेद लावी पैसे दिवी जडोनी, पैसे दिवी जडोनी पैसे दिवी जडो, पाहिली या वेद लावी पैसे दिवी जडोनी, पैसे दिवी जडोनी पैसे दिवी जडोनी। भगवंताचं रूपच एवढं सुंदर आहे, लक्ष्मीला वेड लावणारा त्या ठिकाणी भगवंताचं हे सगुण रूप आहे। देहुडा चरणी वाजवी तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू, हे गोपिकार बनू स्वामी माझा, गोपिकार बनू स्वामी माझा, देखी लागे माये यमुनेचा तिरिहा, देखी लागे माये यमुनेचा। व्यवहारिक जगतामध्ये जीवन जगणारी गवळण तिने सगुण परमात्म्याला बघितल्याबरोबर व्यवहाराचा सर्व विसर पडलेला आहे। काय फक्त शरीराने ती बाजारामध्ये, डोक्यावर त्या ठिकाणी दह्या दुधाचा माठ आहे। महाराज म्हणतात भगवंताला बघितल्या बरोबर त्या ठिकाणी जीवनात जीवनामध्ये विसर पडलेला आहे काय, आणि म्हणून त्या ठिकाणी जीवनामध्ये असा विसर पडलेला आहे की महाराज म्हणतायत तुम्ही गीता गोर सगुण परमात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर त्या ठिकाणी सर्व विसर पडलेला आहे। आणि काय म्हणते, हरी घ्या गे बाईयानो, कृष्ण घ्या गे, गोविंद घ्या गे, लल्ला घ्या गे। काय बाजारामध्ये गेलेली गवळण घरी यायचा त्या ठिकाणी विसर पडलेला आहे। यालाच म्हणायचं त्या ठिकाणी खरं परमार्थाचं त्या ठिकाणी सर्व आनंदाचं स्वरूप काय। माणसं जीवन जगतायत पण कसं जगतायत, नाथ बाबा भागवतामध्ये सुंदर वर्णन करतायत, कृपण जरी दुरी जाय तो घरीचे ठेवणे जीवी वाहे, तैसे माझे प्रेम पाहे जो हृदयी वाहे सर्वदा। दोन धामाला त्या ठिकाणी निघालेला माणूस एक महिन्यापासून रोज घरी पोथीचा अध्याय घेतो, मी धामावरनं येईपर्यंत चांगलं सांभाळा। नाथ बाबा म्हणतात हिमालयाची पायरी चढतोय पण घरचा बोजा अंतकरणामध्ये बाळगतोय। ही भाग्यवान गवळण बाजारामध्ये गेली पण सगुण परमात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर त्या ठिकाणी व्यवहारातलं कार्यभार मात्र विसरले। म्हणून म्हणते विकी दागोरस घ्या मने हरी, कोणी एकी भुलली नारी, कशी जा मी वृंदावन मुरली वाजवी तो कान, कशी जाऊ वृंदावन कैसी जाऊ मी वृंदावन, कैसी जाऊ मी वृंदावन, कैसी जाऊ मी वृंदावन, कैसी जाऊ मी वृंदावन। पहिला तिरी हरी वाजवी मुरली नदी भरली जमुना,
कैसी जाऊ मी वृंदावना। आणि म्हणून जिकडे तिकडे त्या ठिकाणी भगवान दिसतोय। गुंजावर्ण डोळे माथा बाबर छोटी, सगुण परमात्म्याचं दर्शन झाल्याबरोबर महाराज म्हणतायत व्यवहारामध्ये त्या ठिकाणी भूल पडली, अर्थात विसर पडलेला आहे। हो आणि भगवंताची वाच्यता करते काय, हो विसर कुणामुळे पडला, डोळे भरून ज्या भगवंताला बघितलं, हो मग डोळ्याचं काम आहे डोळे भरून पाहणं, तोंडाचं काम आहे गोड बोलणं, साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, तू का म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी। हो ही सगळीकडे त्या ठिकाणी जी पंच इंद्रिय प्रत्येकाचं वेगवेगळं काम आहे, तसं डोळ्याने डोळे भरून पाहणं, पण डोळ्याने निरीक्षण केल्याच्या नंतर या शरीरामध्ये एकाध्यक्ष आहे, मनुराजा एक देहपुरी असे नांद तू त्याशी दोघी नारी। हो माणसाच्या शरीरामध्ये मन ही अध्यक्ष आहे, म्हणून डोळ्याने डोळे भरून बघितलं पण मनाने मात्र ठराव घेतला, मनाने जो ठराव घेतला त्या ठिकाणी त्याचीच अंमलबजावणी मुखातून ती गवळण करते, तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देखील महाराज म्हणतायत देखिला डोळा बैसला मणी, डोळ्याने बघितलं त्या ठिकाणी मनाला पटलंय, जे मनाला पटलंय तोची बदनी उच्चारी, तो सर्वनाम दर्शक, तो ती ते काय सर्वनाम दर्शक। हा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, जो सर्व ठिकाणी व्यापक आहे तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। हो मंती म्हणते हरी घ्या गोविंद घ्या कृष्ण घ्या कन्हैया घ्या गे बाईया नो विकिता गोरस घ्या मने हरी, भगवंताचं गुणगान करण्यामध्ये एवढी मग्न झाली टोक झाला बाबा। कुठली माणसं कुठलं काम करत असताना स्वतःचा जीव सावरून काम करतायत, पण इथे गंमत अशी आहे भगवंताचं गुणगान करता करता गोकुळामध्ये त्या ठिकाणी दही आणि दूध विक्री करण्यासाठी गेलेली गवळण गुणगान करण्यामध्ये एवढी मग्न आहे की स्वतःचा त्या ठिकाणी तिला विसर पडलेला आहे, तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरण। आपुलियाचा विसर भोळा, 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 गोविंद कळत वचुके, गोविंद कळत वचुके, गोविंद कळत वचुके, हे देखिला डोळा बैसला मणी, देखिला डोळा बैसला
कोण आहे, माझं कर्तव्य काय, मी कुठे आले, कशासाठी आले, सर्व गोष्टीचा विसर पडलेला आहे. महाराज म्हणतायत आपुलियाचा विसर भोळा गोविंदू कळा कौतुके. अगदी प्रेमाने आनंदाने त्या ठिकाणी त्या भगवंताचं ती कौतुक करते. काय म्हणतात, अ रात्रंदिवस त्या ठिकाणी भगवत नामाची गर्जना आहे. मग किती वेळ झाला काय विषय नाहीये. व्यावहारिक जगतामध्ये त्या ठिकाणी जीवन जगणारी गवळण वास्तविक जर बघितलं तर त्या ठिकाणी जीवन प्रतिबंधात आहे, सासूरवाशी नाही, पण बाजारामध्ये गेली, एवढी गुणगान करण्यामध्ये मग्न झाली, सर्व गोष्टीचा विसर पडलेला आहे. कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहिने घेरा, चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. बोला चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. कान्हो बनू मोळी मेघी भेट बाका, कान्हो चंदनाची चोळी जरी शिवून माझ्या अंगामध्ये घासली तरी हरी दर्शनाशिवाय माझ्या जीवनामध्ये समाधान नाहीये. क्या बात आहे, याला म्हणायचं भगवंतावरचं प्रेम. काय भगवंताचं गुणगान करण्यामध्ये एवढी मग्न झाली की स्वतःचा तिला विसर पडलेला आहे. म्हणून ती म्हणते त्या ठिकाणी हरी घ्या गोविंद घ्या विकिता गोरस घ्या मने हरी. मग एखादा आवडीने जर परमार्थाचा स्वाद घेत असेल तर जगाच्या दृष्टिकोनातून असा माणूस वेडा. भजन पूजन करणारी माणसं साधी बोळी असतात काय, मग लोकांच्या दृष्टिकोनातून तो बावळट त्या ठिकाणी वेडा पागल. असा एक त्या ठिकाणी पुण्याचा वारीचा आळंदीचा वारीचा प्रवासी त्या ठिकाणी परभणीवरून त्या ठिकाणी पुण्याला येतोय. प्रवास मात्र रेल्वेचा आहे आणि तो वारकरी त्या रेल्वेमध्ये बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी औरंगाबाद पर्यंत गाडी आली. तेव्हा औरंगाबाद स्टेशनवर त्या ठिकाणी एक 10-12 कॉलेज कुमार त्या डब्यामध्ये बसले. बसल्याच्या नंतर त्यांनी बघितलं काय म्हणले मनोरंजन काय, अरे बघा बघा म्हणले काय वनगड आहे, वरती कोण झोपलेला आहे, अरे म्हणले कोण म्हातारा आहे, जरा गंमत करू मजा करू म्हणले याची. दुसरा म्हणतो कसली रे बाबा माझ्या, अरे म्हणले काहीतरी मनोरंजन पाहिजे. कसं करायचं मनोरंजन, म्हणलं एक काम करा मी साखळी ओढतो या म्हाताऱ्यावर आपण त्या ठिकाणी आरोप घालू. दुसरा म्हणतो आयडिया, तिसरा म्हणतो आयडिया, गोत्यात येईल आयडिया. रेल्वेची साखळी ओढल्याच्या नंतर माहिती आहे का 6 महिने त्या ठिकाणी सक्त मजुरी आणि काही दंड असतोय. त्यापेक्षा खिशामध्ये पैसे किती आहे बघा जरा. प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसे बघितले, एक म्हणतो 10,000, एक म्हणतो 5,000, एक म्हणतो 4,000, आपापल्या खिशातला आकडा सांगितला. ओढा म्हणले साखळी, ओढली साखळी. रेल्वेची साखळी ओढल्याबरोबर त्या डब्यामध्ये पोलीस आले. पोलीस चौकशी करतात, हे कोणी ओढले रे साखळी. या 10 त्या ठिकाणी तरुणाने सांगितलं हा वरती झोपलेला जो म्हातारा आहे त्याने ओढली आम्ही बघितलं. त्या पोलीसनं त्या ठिकाणी दंडा मारला, सांगितलं चलो ओठ कोण कुठून आलात, परभणीवरनं कुठे निघालात पुण्याला, साखळी कोणी ओढली, म्हणले पट्ट्यांनी ओढली. तो प्रवासी म्हणतो साहेब मी ओढली. का ओढली, आहे कशासाठी, म्हणले संकट काळी ओढण्यासाठी. मग संकटच आलं, कुठलं संकट आलं तुझ्यावर. त्यावेळेला त्या ठिकाणी त्या भोळ्या वारकऱ्याने सांगितलं साहेब या सर्व त्या ठिकाणी 10 कॉलेज कुमार तरुणाने मला लुटलंय. म्हणले यांनी लुटलंय, हो मग यांनी लुटलंय याचा पुरावा काय. बघा म्हणले याच्या खिशात माझे 10,000 आहे, याच्या खिशात 5,000 आहे, त्याच्या खिशात 4,000 आहे, याच्या खिशात 2,000 आहे. काय जर सांगितल्याप्रमाणे पैसे निघले नाही तर तुम्ही जी सजा मला द्याल ती सजा मी भोगीन. चल रे म्हणले इकडे समोर आहे. काय म्हणले तुझे आता तुझ्या खिशामध्ये किती पैसे, म्हणले 10,000 करेक्ट, तुझ्या 5,000 बरोबर. याने आकडा सांगितल्याप्रमाणे निघाले. सगळ्या कॉलेज कुमाराने म्हाताऱ्याचे पाय धरले आणि सांगितलं अरे बापरे बाप. काय म्हणून वारकरी माणूस दिसण्यासाठी अतिशय साधा आणि शंपल असतोय. तुका मने भोळा जिंकू जाने कळी काळा, जिंकू जाने कळी काळा, जिंकू जाने कळी काळा. तुका मने भोळा जिंकू जाने कळी काळा, जिंकू जाने कळी काळा, जिंकू जाने कळी काळा.
असा भोळा माणूस दिसण्यासाठी सर्व ते कॉलेज कुमारने पाय धरले, सांगितलं अरे बापरे बाप काय म्हणतो डोक्यामध्ये ज्ञान आहे. तसं भजन पूजन करणारा महात्मा वेडा, पण महाराज म्हणतात जरी लोकांनी त्याला वेडं म्हटलं पण यांचं शहाणपणाचं त्या ठिकाणी वाक्य ऐकण्यासाठी त्यांचे कान मात्र त्या निंदेकडे नसतात. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो. तुका म्हणे हासे जाण, तुका म्हणे हासे जाण, ओ तुका म्हणे हासे जाण, तुका म्हणे हासे जाण, तुका म्हणे हासे जाण, तुका म्हणे हासे जाण, देखला डोळा बै सलाम, देखला डोळा बै सलाम, देखला डोळा बै सलाम, तुका म्हणे हसे जन नाही कान तय ठाई, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासो. म्हणून हरिनामाचा स्वाद घेणारा माणूस स्वतःच्या त्या ठिकाणी आनंदामध्ये मग्न असतोय. नाचे तुका प्रेमे नाचे गायन गाणी यात विरोनी जाय, गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. कुणी काही जरी निंदा केली तरी त्या निंदेकडे मात्र त्यांचे कान नसतंय. म्हणून तुका म्हणे हसे जन नाही कान तय ठाई, या तत्वावर असणारी जी गवळण आहे, भगवंताचं गुणगान करण्यामध्ये मग्न आहे, सगुण रूप त्या ठिकाणी डोळ्याने बघितलेलं आहे, ब्रह्मांडामध्ये मुरली वाजवली आणि मुरलीची धून जर कानी पडली तर त्या ठिकाणी हातातलं काम खाली गळत होत. आहारे साबळीया वाजवली मुरली, आहारे साबळीया मुरली, एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदात. म्हणून ती गवळण म्हणते, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणी, तोची बदनी उच्चारी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. कालचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर देवाने बाल वयामध्ये गोकुळात जे चरित्र केलं त्याचा उच्चार व्हावा असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. काय ज्याच्या चरित्राला अवतार कार्यापूर्वी सुरुवात झाली त्याला चरित्र म्हणतायत. केवन या खड्ग मारा या धावला, ही चरित्राच्या त्या ठिकाणी चरित्राची सुरुवात आहे. इथे महाराज म्हणतायत कंसाने कडे कोट बंदोबस्त केलेला आहे. अयोनी संभव नो हे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला बोला पुंडलिका, गोपाल कृष्ण भगवान की जय. 8 वर्षाच्या मूर्तिरूपाने भगवान बंदीखान्यामध्ये प्रगट झाले याला चरित्र म्हणतायत. आईने त्या ठिकाणी हात जोडले, आईच्या इच्छेप्रमाणे बालक झाले, दोघांनाही आनंद झाला. त्यावेळेला भगवान म्हणतायत, मैं तो जगत का पिता हूं, पिता हमश जगतो माता धाता पिता महा, मैं तो बच्चा हूं लेकिन तुम एक काम करो, नंदाच्या घराला नेई गोकुळाला, मजने गोकुळाला, आनंदाच्या घराला मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला. कृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेव निघाले रात्री जे 12 वाजलेले भर पावसाळ्याचे दिवस हे यमुना नदीमध्ये आगमन झाल्याबरोबर तिचंही पाणी वाढू लागलं. पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ, यमुना मैयाने मधून त्या ठिकाणी रस्ता दिला याचं नाव चरित्र आहे. नंदराजाच्या घरी नेऊन ठेवल्याबरोबर पाहिला
अंत पार नाही लेखा. भगवान परमात्मा बघितल्याबरोबर सर्वांना त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, पण तिकडं मात्र त्या ठिकाणी कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. भगवंताने सांगितलं फालतू लोकांच्या नादी लागून वेळ घालवण्यापेक्षा पुढे बहुत करणे आहे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. सर्व गोपाळास कृष्ण परमात्मा निघाले. सांगितलं झाका डोळे, झाकले डोळे, म्हणा एक एक दोन दोन तीन म्हटल्याच्या नंतर सर्वची सर्व फौज वरून घरला छिद्र असतात, सर्वची सर्व त्या छिद्रातून खाली वाटल तेवढं दहीतूच खाल्लं. एक दोन तीन म्हटलं की वर सकाळी गवळणी उठून पाहताय तर आजा गजा 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 देवाता देव बाई थकला आजा गजा देवाता देव बाई थकला आजा गजा देवाता देव बाई थकला. लंगडा गे लंगडा गे लंगडा गे लंगडा बघताय सर्व दह्या दुधाचा सडा घातलेला आहे. पहिला मोर्चा यशोदा मातेकडे. यशोदा यशोदा कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. पण यशोदा मैया काय म्हणते, बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसते गुजरवाने, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. पाच वर्षाचे माझे बाळग अंगणी खेळ खेळ गे का लटकाच घेता आळ गे गोकुळच्या नारी. त्यावेळेला नामदेव महाराज गवळणी सोबत होते. काय म्हणतायत, नामा नामा म्हणे शोदेशी. मग यशोदेला मात्र खरं वाटलं, बोलावून घेतलं, सांगितलं कुणाच्या घरी कधी जाऊ नको रे, कुणाच्या घरी कधी जाऊ नको रे, कुणाच्या घरी कधी जाऊ नको रे, कुणाच्या घरी कधी जाऊ नको. नऊ लाख गाईने गोठा भरलेला आहे. काय येऊ नये का करी तोशी चोरी, किती सांगू तुझं नाही कशी आरी. खोड्या नका करू माझे बाबा बाबा बाबा, खोड्या नका करू माझे बाबा, कोणा नको करू माझे बाबा, कोणा नको करू माझे बाबा. काम धरले भगवान कृष्ण परमात्म्याने आई समोर उर्वशा मारले. आई आई मला मारू नको. आई का बरं तुम्हाला मारते, दादा सांगायला तुम्हाला मारायला, पण प्रत्यक्ष तू बघितलं का नाही. खाल्ली गम्या माती आई मला मारू नको. यशोदेच्या डोळ्यातून पाणी आलं, सांगितलं बाबा उद्यापासून रानामध्ये जा, रोजची गरणी येत आहेत, गोधने चारावया जातो शारंग पाणी. देवाला त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. सर्व संगणांना सूचना दिली, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. संगती पंगती करीत्या गोपाळांच्या संगे गोविंद. यशोदा मैयाच्या डोळ्यातून पाणी आलं. ओ यमुना नदीवर त्या ठिकाणी गाणी पाणी पाजलेलं, यमुना तटी खेळ मांडलेला आहे. विटी दांडू चेंडू लघुरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी, गाई गोपाळ हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घुमे, हमामा पोरा हमामा घुमरी वाजे धमामा, हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घुमा, हमामा पोरा हमामा घुमरी वाजे धमामा. खेळ विट्टी दांडू आता खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू आता खेळ विट्टी दांडू, खेळ खेळून सर्व संगडी थकले. सांगितलं खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुग, बस म्हणले देवा खडकी सोडलेल्या मोठा माझी आहे तैसी पाहे नाही तरी घरा जाय, चोरण या माय नवनी तानावे हरी तुझी घोंगडी चांगली. आम्हासिका दिली वांगुली रे देवा तुझी घोंगडी चांगली. सर्व त्या ठिकाणी गोपाळांना कृष्ण परमात्मा हो विनोदाचा भाग सांगून काला वाटतायत. आणि म्हणून आजच्या त्या ठिकाणी या वारीतील काल्याचं आपलं भाग्य आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी अगदी संगीत भजनाचा ध्वज फडकला, आमच्या त्या ठिकाणी हरिभक्तपरायण कल्याण गुरुजी गायकवाड आणि आमच्या त्या ठिकाणी हरिभक्तपरायण खंडाळकर गुरुजी
या दोन महात्म्यामुळे आज वारकरी संप्रदायामध्ये एवढी संगीताची भर आली. एक काळ जर आपण बघितलं तर कसं भजन म्हणावं ही पंचायत होती, आणि म्हणून त्यांची बी उपस्थिती आज मान सन्मानाने प्रेमाने या कीर्तनामध्ये लाभली, याबद्दल त्यांचाही त्या ठिकाणी शतशः ऋणी आहोत. आमचे त्या ठिकाणी पांडुरंगजी, त्या ठिकाणी पवार राजू महाराज, आणि आमचे मेश्राम महाराज, आदिनाथजी महाराज, आमचे त्या ठिकाणी मगर महाराज, ही सर्व गुणीजन मंडळी आज कीर्तनाला त्या ठिकाणी हजर आहे, याबद्दल फार मोठा त्या ठिकाणी मला आनंद वाटतोय. म्हणून त्याचप्रमाणे ज्यांच्या गळ्यामध्ये विना आहे, आमचे हरिभक्त परायण त्या ठिकाणी लहुशेठ निवंगुने, आंबी सिंहगड जिल्हा पुणे काँग्रेस त्या ठिकाणी कार्यकर्ते तालुका अध्यक्ष हवेली तालुका अध्यक्ष दोन्ही कीर्तनामध्ये विना घेऊन सेवा केली, याबद्दल भगवान त्यांचंही कल्याण करू. म्हणून ज्यांच्या सानिध्यामध्ये हा काला मिळतो त्यांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकार, ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकार, ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा गुरुनाम गुरु जोग महाराज वैकुंठवासी परमपूजनीय म्हातारबाबा शिंदे खनेपुरीकर भक्त हनुमंतरायाच्या चरणी माऊलीच्या चरणी उपस्थित संत महंत वारकरी आणि उपस्थित आई वडिलांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. तो का म्हणे हसे जण, तो का म्हणे हसे जण, कामणे हासे जण, कामणे हासे जण, कामणे हासे जण, नाही कारण तयठाई नाही कान तये ठाई, देखिला डोळा बैसला मणी, देखिला डोळा बैसला मणी, नाही कान बदनी बुचारी आ तो ची वदनी वदनी आ बदनी